जिल्ह्यातील कोंडा कोसरा येथे आरोग्य विभागाच्या वतीने बनावटी परवानगीचे कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई होण्यासाठी नागपुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रसार माध्यमांद्वारे करण्यात आली. नागपुरातील प्रेस क्लब येथे आज कोंडा कोसरा आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने बनावटी परवानगीचे कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक कोसरा येथील आरोपीने केल्याच्या माहितीच्या आधारात खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रकरणाची चौकशी करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मी डॉक्टर मिलिंद येरणे. नर्सिंग कॉलेजच्या गैरव्यवहार आणि घोटाळ्या प्रकरणी मी ही पत्रपरिषद घेतलेली आहे. माझी एक तक्रार मी भंडारा जिल्ह्याला दिलेली आहे की त्यातमध्ये एक स्वर्गीय लक्ष्मणजी मोडघरे जे अरुण मोडघरे चालवून राहिले आहेत आणि त्यांनी तो एक ANM आणि GNMचा प्रस्ताव मुंबईला सादर केला होता. त्या प्रस्तावामध्ये शासनाची एक अट होती की 100 बेडचं रुग्णालय आणि एक पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं सर्टिफिकेट हे आवश्यक होतं. त्यांनी ते 100 बेडचं गावामध्ये हॉस्पिटल नसताना मी माहितीच्या अधिकारात जे कागद मागितले त्याच्यानंतर मी त्या माहितीनुसार माहिती घेतली असता कोंडा कोसऱ्यात आमचं 100 बेडचं कोणतंच हॉस्पिटल नसताना त्यांनी बोगसनं बनावटी कागदपत्राच्या आधारे तो प्रस्ताव सादर केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशन अड्याडला इथे तक्रार केली होती. आज 45 दिवस झाले आहेत पण त्या तक्रारीची कोणीच दखल घेतलेली नाही आणि असेच 3 प्रस्ताव अजून परत भंडारा जिल्ह्यामधले मंजूर केलेले आहेत असे माननीय प्रबंधक मुंबई यांनी मला सांगितलं होतं. आता हे एक प्रकरण जर उघडकीस आलं तर इतर 3 प्रकरणाचाही छडा लागण्यास मदत होईल आणि असेच प्रकरणं पूर्ण संबंध महाराष्ट्रात आहेत असं मला शंका आहे. तेव्हा हे माझं जर प्रकरण FIR झाल्यास याची जर सत्यासत्यता पडताळून जर तुम्ही हे झालं तर मला न्याय मिळू शकेल अशी माझी खात्री आहे. आणि हे 42-45 दिवसाचा जो अवधी मला SP सरांनी दिला होता त्या 45 दिवस उलटले असताना त्या अरुण मोडघरे यांच्यावर दंडात्मक कारवाई कोणी आणि FIR घेतल्या जात नाही आणि याच्यावर कारवाई व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.